आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही। त्या ठिकाणी त्यांच्या मनात जे भय आहे की आमच्याकडे वेगवेगळे वाटेकरी येतील असं आपण होऊ देणार नाही, मी त्यांना हेही सांगितलं आहे की मराठा समाजाला आरक्षण जे काही द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य सरकार योग्य कारवाई करते आहे, त्यामुळे दोन समाज एकमेकाच्या समोर यावेत अशी राज्य सरकारची इच्छा नाही आहे। आम्ही श्री जरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं त्या संदर्भात शिंदे समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर पुढचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेतला जाईल। पण त्याचवेळी ओबीसी समाजाची एक बैठक देखील मुंबईमध्ये लावण्याचं आश्वासन मी दिलेलं आहे। ओबीसी समाजाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या आम्ही मान्य केल्यात, त्या मी सांगितल्या, काही ज्या राहिलेल्या त्या कधी करणार आहेत हेही सांगितल्या। पण याच्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक देखील आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आणि मी विनंती केलेली आहे की आता जे काही उपोषण आहे ते उपोषण त्यांनी एकदा चर्चा करावी आणि ते मागे घ्यावं अशी विनंती देखील केली।